प्रिय मित्रांनो, बायबलमधील एका छोट्या संदेशाविषयी ओळख करून देण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. छोट्या अशा दृष्टिकोनातून की त्याचं पुस्तक तरी छोटं असलं, 2 पानाचं, तरी देखील तो त्या काळी नामांकित होता हे आपल्याला दिसून येईल. बायबल मध्ये मोठमोठे संदेश आहेत, जसे आपण पाहिले की यशया संदेष्टा, इर्मया संदेष्टा, यहजकेल संदेष्टा, ज्याला आपण दानियल म्हणतो, तर ह्यासारख्या संदेष्टांची मोठमोठी पुस्तकं सुद्धा आहेत आणि त्यांचा संदेश मोठा आहे, त्यांचं कार्य मोठं आहे. परंतु योनाविषयी आपल्याला विशेष म्हणजे की त्याचा नाव निर्देश आपल्याला नव्या करारामध्ये दिसतो की येशू ख्रिस्ताने स्वतः या योनाविषयी स्पष्ट म्हटलेला आहे की जसा योना हा निनवेकरास चिन्ह झालेला होता, तसा मी तुम्हास परमेश्वराचं एक चिन्ह बनेन. कारण योना हा 3 दिवस आणि 3 रात्र हा माशाच्या पोटामध्ये होता, तसा मी 3 दिवस आणि 3 रात्र ह्या पृथ्वीच्या पोटात राहेन आणि पुन्हा जिवंत उठेन. हो माझ्या प्रिय मित्रांनो, तर ह्या संदर्भामध्ये आपण पाहतो की 1-2 संदर्भ नव्या करारामध्ये योनाचे दिलेले आहेत, कारण योनाने सुद्धा फार महत्वाचं कार्य केलेलं आहे. आता योना आणि निनवे शहर ह्या दोघांचं आपण नातं पाहतो की परमेश्वर योनाला निनवे शहरात पाठवतो. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वर सगळं काही पाहतो. परमेश्वराला ठाऊक आहे कोणत्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे आणि कोणत्या ठिकाणी माणसं कशी जीवन जगतात, कोण पवित्र कार्य करतो आणि कोण पापी कृत्य करतो, हे सगळं परमेश्वराला ठाऊक असतं. आणि त्या त्या ठिकाणी परमेश्वर त्याची माणसं पाठवतो. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, किंवा जेव्हा काळाची पूर्णता झाली असं परमेश्वराला वाटलं तेव्हा त्याने येशू ख्रिस्ताला पाठवलं, तर त्याप्रमाणेच जेव्हा निनवे शहरामध्ये परिस्थिती अत्यंत बिकट होती, म्हणजे सगळे लोक पाप करत होते आणि पापाला ऊत आलेला होता, आणि त्यामुळे माणसाचं मनुष्यपण जणू काही नष्ट झालेलं होतं, आणि परमेश्वराला ते पाहावलं नाही की मनुष्य कोणत्या थराला पोचलेला आहे आणि मनुष्य जणू काही जनावरांसारखं जीवन जगत आहे, आणि म्हणून त्या ठिकाणची परिस्थिती बदलण्यासाठी आणि लोकांना पुन्हा जागृत करून हलवून त्याला पश्चाताप करण्यासाठी परमेश्वर या योना संदेष्टाला पाठवतो. आता प्रिय मित्रांनो, कदाचित योनाला संदेष्टाच्या जीवनाविषयी माहिती असेल, कारण प्रत्येक संदेष्टा जो ह्या जगामध्ये संदेष्टा म्हणून आला किंवा त्याला पाठवण्यात आलं तेव्हा त्यांचे हाल झालेच, त्यांच्या जीवनामध्ये दुःख वेदना ह्या सगळ्या गोष्टी आल्यात, विशेषतः लोकांनी त्यांची मानहानीसुद्धा केली आणि अनेक संदेष्टे ठार करण्यात आले, आणि ह्यामुळे कदाचित निनवे शहरामध्ये आपण संदेष्टा म्हणून जायचं का हा प्रश्न कदाचित योनाला असेल. म्हणून परमेश्वराने सांगितलं की तुला मी निनवे शहरामध्ये पाठवत आहे, जाऊन त्या लोकांना सांग की पश्चाताप करा, नाहीतर निनवे 40 दिवसामध्ये नष्ट होणार आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, संदेश मात्र अगदी सोपा होता, छोटा होता, स्पष्ट होता, परंतु एरवी आपण पाहतो की परमेश्वर माणसं निवडतो. कदाचित त्यांचे 1-2 प्रश्न असतील तर परमेश्वर ते प्रश्न सोडवतो आणि परमेश्वर त्यांना खात्रीने सांगतो की मी तुमच्या बरोबर आहे.
आणि ती ते संदेश ते जातात आणि जोमाने कार्य करू लागते. आज आपण पाहिलं तर योना संदेशाला सुद्धा परमेश्वराने सांगितलं की तू निनवे शहरात जा आणि सगळ्या लोकांना पश्चाताप करायला लाव. आता निनवे शहर तसं मोठं होतं, म्हणजे संपूर्ण निनवे शहरामध्ये फिरण्यासाठी योनाला 3 दिवस लागलेत. म्हणजेच त्या ठिकाणी म्हणून काय परमेश्वर आपल्याला सांगतो, योनाही सांगतो की 120,000 लोक त्या शहरामध्ये तिथे होते. म्हणजे साधारणपणे परिस्थिती अशी दिसत होती की शहरी वातावरण असल्या कारणाने लोकांनी त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या धर्माचा, देवाच्या शिकवणुकीचा विचार केलेला दिसत नाही. प्रत्येक जण आपापल्या मनाविचाराप्रमाणे चालतो आणि जगतो, त्यामुळे माणसालाही कळत नाही की नीती म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, देव म्हणजे काय, पावित्र्य म्हणजे काय, ह्या गोष्टीचा माणूस विचार करत नाही आणि त्यामुळे मनुष्य अधोगतीला जातो. आणि ह्यामुळेच परमेश्वर पाहतो आणि परमेश्वरला वाटतं की आपण आता सध्या काहीतरी केलं पाहिजे, एक प्रयत्न की आपण एक संदेश पाठवून ह्या लोकांना पुन्हा एकदा जागृत करू. म्हणजे प्रिय मित्रांनो, योना मात्र तयार होत नाही. योना पळतो, म्हणजे देव एका बाजूने त्याला बोलावतो आणि योना दुसऱ्या बाजूने पळतो. आणि म्हणून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की बायबलमध्ये योना हा जो संदेश आहे थोडासा विचित्र आहे, म्हणजे इतर संदेशापेक्षा तो वेगळा दिसतो. तो भावनाशील आहे, तो भित्रड आहे, तो रागीटपणा आहे आणि तो दुःख वेदना ह्याने वैतागणारा पण आहे, म्हणजे अत्यंत धाडशी असं दिसत नाही. तर तशा प्रकारे परमेश्वर त्याला बोलावतो आणि त्या निनवे शहरामध्ये पाठवतो. परंतु योना मात्र तेथून पळतो आणि आश्चर्याची गोष्ट अशी की तो पळण्यासाठी एका बोटीचा उपयोग करतो. म्हणजे त्यावेळेला ज्या बोटी समुद्र मार्गाने लोक प्रवास करत होते त्या मार्गाने जणू काय हा जातो, तो आपलं तिकीट घेतो आणि त्या बोटीवर चढतो. आणि बोटीवर चढल्यानंतर तो जाऊन एका तळमजल्यावरती तो जाऊन झोपतो आणि परमेश्वर त्याला पाहतो. त्याला वाटलं असेल की परमेश्वरने मला पाहिलं नाही, मी आता लपून छपून जाईन. आणि तो तळमजल्यावरती जिथे कोणीच नाही, काहीच कोणाला दिसू शकत नाही, अशा ठिकाणी जाऊन झोपतो. माझ्या प्रिय मित्रांनो, अचानकपणे त्या समुद्रामध्ये वादळ सुरू होतं. म्हणजे जिथे कधीच वादळाची अपेक्षा नव्हती त्या ठिकाणी अचानक वादळ सुरू झालं आणि एवढं प्रचंड वादळ सुरू झालं की आता ही बोट बुडणार. त्या लोकांनी म्हणजे जे खलाशी होते त्यांनी सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. ज्या दिशेने वारा आहे तेथून आपल्याला किनाऱ्याकडे जाता येईल का ते सुद्धा त्यांनी प्रयत्न केले, परंतु त्यांना काही जमलं नाही. आणि शेवटी माझ्या प्रिय मित्रांनो, त्याने पाहिलं, लोकांना विचारलं की कुणीतरी पाप केलं असलं पाहिजे आणि देव कदाचित आपल्यावर रागावलेला असेल आणि देवाने हे आपल्याला संकट पाठवलं असेल. आणि त्यानंतर ते सगळ्या लोकांमध्ये फिरत असताना त्यांना शेवटी योना हा खाली झोपलेला दिसला. म्हणजे एवढं वादळ आहे, एवढा जोर जोरात आवाज होत आहे, धावपळ चालू आहे आणि लोक जर काही संतापलेले आहे, आता पण बुडणार अशा अवस्थेमध्ये आहेत आणि हा मात्र शांतपणे झोपलाय. म्हणजे अशा प्रवृत्तीचा हा माणूस होता. मग त्या लोकांनी त्याला उठवलं आणि त्याला सांगितलं की सगळी आपली बोट बुडणार आहे. एवढंच काय, त्या बोटीमध्ये लोकांचं जे सामान सामान होतं ते सुद्धा त्यांनी समुद्रामध्ये फेकून दिलं की त्या निमित्ताने तरी ही बोट तरेल आणि आपण वाचू शकतो.
परंतु वारा वादळ काही थांबलं नाही आणि परिस्थिती अधिकाधिक बिकट होत गेली। मग त्यावेळेला ह्याला बोलावण्यात आलं आणि विचारण्यात आलं की तू कुठून आलेला आहेस आणि तू कुठे चाललेला आहेस। आणि त्यावेळेला मात्र योनाने सत्य परिस्थिती सांगितली आणि त्या सत्य परिस्थितीमध्ये त्यांनाही दिसून आलं की हा माणूस परमेश्वरापासून पळत आहे आणि देवाने सांगितलेला संदेश न स्वीकारता आणि ज्या निनवे शहरात सांगितलं होतं तिथे न जाता हा विरुद्ध दिशेने आणखीन कुठेतरी जात नाही। म्हणून त्यांनी सांगितलं की आता तुझं काय करायचं आता, आणि तेव्हा योनाने स्वतः सांगितलं की मला तुम्ही पकडा आणि समुद्रात फेकून द्या। मग शेवटी कोणताच पर्याय नव्हता म्हणून त्याने त्याला उचललं आणि समुद्रात फेकून दिलं आणि तात्काळ वादळ शांत झालं। म्हणजे त्या लोकांना सुद्धा समजलं की केवळ ह्या माणसामुळेच हे सगळं वादळ उठलेलं आहे। मग त्यानंतर मात्र एक महत्त्वाची गोष्ट घडली अशी की देवाने जणू काही एक मोठा, ज्याला आपण देव मासा म्हणतो, तसा एक मोठा देव मासा आला आणि त्याने या योनाला गिळून टाकलं। आणि आश्चर्याची गोष्ट काय की तो देव मासा सुद्धा हळूहळू किनाऱ्यावर आला आणि त्याने ह्या माणसाला ओकून टाकलं। परंतु लगेच नाही तर त्यानंतर 3 दिवस गेलेले होते, 3 रात्र आणि 3 दिवस, ज्या ठिकाणी आपण म्हणतो की जसा प्रभू येशू ख्रिस्त 3 दिवस पृथ्वीच्या पोटामध्ये होता त्याप्रमाणे योना देखील 3 दिवस माशाच्या पोटामध्ये होता। आता कदाचित ते काय रहस्य आहे हे आता आपल्याला कळू शकत नाही, कारण परमेश्वर तिथे सुद्धा त्याच्या बरोबर असेल आणि ह्याला हवा घेण्यासाठी कदाचित माशाने त्याचं तोंड वरती पण ठेवलं असेल। परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, माशाच्या पोटात हा गेला आणि 3 दिवसानंतर त्या माशाने त्याला बाहेर ओकलं समुद्र किनाऱ्यावर आणि त्यामुळे तो जगला। हो माझ्या प्रिय मित्रांनो, हे सगळं पाहिल्यानंतर योनाला सुद्धा जाणवलं की मी परमेश्वरासमोरून पळू शकत नाही। कोणताही मनुष्य कधीही परमेश्वरासमोरून पळू शकत नाही, जिथे तुम्ही पळाल तिथे परमेश्वर येईल आणि परमेश्वर तुमचा हात पकडीलच। आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, नंतर तो परत योनाला बोलावतो आणि योनाला सांगतो की ह्या निनवे शहरामध्ये पाप खूप वाढलेली आहेत आणि तू जर गेला नाही तर निनवे शहराचं तारण होणार नाही। आणि म्हणून तो स्वतः हिंमत धरतो आणि परमेश्वर त्याला सांगतो तू भिऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर संदेश दे। आणि त्यावेळेला तो जात असताना त्याला जाणवतं की हे निनवे शहर किती मोठं आहे। मग तो 3 दिवस घेतो आणि संपूर्ण निनवे शहराला वळसा घालतो आणि 3 दिवसानंतर त्याला जाणवतं की आपण ह्याला संदेश देणं की पश्चाताप करा, प्रायश्चित करा आणि परमेश्वराकडे वळा, नाही तर 40 दिवसानंतर ह्या देशाचं हा देश नष्ट होणार आहे आणि संपूर्ण निनवी जणू काही भस्म होईल। हो माझ्या प्रिय मित्रांनो, हे झाल्यानंतर आश्चर्याची गोष्ट अशी की सगळेच्या सगळे लोक बाहेर आले आणि त्याने गोंताटं नेसली आणि ते राखेत बसले, पश्चाताप करीत बसले, आपल्या पापाबद्दल पश्चाताप करीत बसले की कुठेतरी आपल्याला बदलणं आवश्यक आहे। मग त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा राजाने पाहिलं, निनवेच्या राजाने पाहिलं की सगळे आपले लोक इथे बसलेले आहे, तेव्हा तो स्वतः उठला, त्याने गोंताट नेसलं
आणि त्यानंतर तो देखील जाऊन राखेत बसला आणि सगळ्या लोकांबरोबर पश्चाताप तयार केला. माझ्या प्रिय मित्रांनो, जसं लोकांनी उपवास केला तसे त्यांच्या जनावरांनी सुद्धा उपवास केला. म्हणजे जनावरांना सुद्धा खायला प्यायला काही मिळालं नाही आणि ते देखील उपवास केलं, ते सुद्धा त्या ठिकाणी बसले. म्हणजे ह्या ठिकाणी संपूर्ण निनवे शहरामध्ये एक पश्चातापाचं वातावरण होतं आणि त्याने परमेश्वराचा धावा केला आणि क्षमा मागितली. हो माझ्या प्रिय मित्रांनो, परंतु त्यावेळेला परमेश्वराचं हृदय देखील जे क्षमाशील आहे, जे नेहमी सगळ्या पापांची क्षमा करतो, त्या परमेश्वराने ठरवलं की नाही, मी ह्या निनवे शहराचा संहार करणार नाही, मी कदाचित ह्या लोकांची परिस्थिती पाहेन आणि पुन्हा त्यांना सगळ्या वाईटापासून दूर ठेवेन. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर देवाला जाणवलं की परमेश्वराने आपल्याला क्षमा केलेली आहे आणि 40 दिवसानंतर सुद्धा निनवे शहर नष्ट झालं नाही. त्याने त्याला संदेश दिला की मी तुझ्या निनवे शहराला क्षमा केलेली आहे, कारण ते बदललेले आहेत, कारण त्याने ते पापापासून दूर गेलेले आहेत आणि देवाच्या जवळ आलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये पावित्र्याची भावना वाढलेली आहे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तेव्हा योनाने देवाला सांगितलं की मला माहिती होतं की तू क्षमाशील आहे, मग कशाला नुसतंच हे नाटक केलं. आणि नंतर त्याला माहिती होतं की परमेश्वर क्षमाशील आहे, तो क्षमा करणार, तो दया दाखवणार, परंतु तरी देखील त्याने परमेश्वराला उलट प्रश्न विचारला. तेव्हा परमेश्वराने सुद्धा त्याला सांगितलं की तू जगतो आहेस कशासाठी. आणि योनासुद्धा म्हणाला की मला आता जगायचं नाही, मला आता ठार कर, कारण त्या ठिकाणी बरंचसं ऊन होतं आणि हा उन्हामध्ये तळपत होता. तो सांगतो, देवा मला तू आता मरू दे आणि नष्ट होऊ दे, मला आता जगायचं नाही, जगण्यापेक्षा मरण मला आवडेल. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच वेळेला परमेश्वराने एक झुडूप त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्या झुडपातून काही सावली निर्माण झाली आणि त्या सावलीमध्ये हा योना जाऊन बसला. आणि योनाला थोडंसं शांत वाटलं, बरं वाटलं आणि झुडूप वारा येत होता, त्या वाऱ्यामध्ये सुद्धा तो शांत झोपला. पण माझ्या प्रिय मित्रांनो, नंतर दुसऱ्या दिवशी परमेश्वराने काय केलं की त्या झुडपावरती एक किडा पाठवला. मग त्या किड्याने ते संपूर्ण झुडूप होतं ते झुडूप खाऊन टाकलं आणि नष्ट केलं. त्यामुळे आता सावली मिळत नाही, तो पुन्हा तळपत राहिला आणि पुन्हा मग देवाला दोष देऊ लागला की हे काय तू करतोस. मग तो सांगतो, देव त्याला सांगतो की तू झुडूप निर्माण केला नाही, तू झुडपाला कधी पाणी दिलं नाही आणि तू ते झुडूप आलं त्याचा तू फायदा घेतला, मग नुसताच कशाला रागावतोस, तुझा त्या झुडपावरती काय हक्क आहे. तसंच माझ्या प्रिय योना देव त्याला सांगतोय की हे निनवे लोक, ह्या निनवे शहरातील सगळी जनावरं ही मी निर्माण केलेली आहे आणि त्या लोकांवर माझा हक्क आहे, मग त्यांना वाचवणं हा माझा हक्क आहे आणि ते मी करणार. परंतु त्यांनी पश्चाताप करणं आवश्यकच होतं, म्हणून मी तुला पाठवलेलं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, ज्याप्रमाणे परमेश्वर हा निनवे लोकांना ह्या योनाद्वारे संदेश देतो आणि तो संदेश ते ऐकतात आणि मान्य करतात, त्याप्रमाणे परमेश्वर जणू काय आज आपल्याला बोलावित आहे पश्चाताप करण्यासाठी, प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि देवाकडे वळण्यासाठी, पवित्र जीवन जगण्यासाठी आणि परोपकार करण्यासाठी. की जेव्हा आपण दुसऱ्यावरती परोपकार करू त्यावेळेला आपलं आणि त्यांचंही तारण होईल आणि परमेश्वराचे मार्ग अधिक सरळ होते. माझ्या प्रिय मित्रांनो, एका बाजूने आपण पाहिलं तर योना हा खूप भावनाशील होता,
तो रागीट होता, तो दुखी होता, तो लहरी होता, कधी नाराज व्हायचा, कधी भ्यायचा, आणि ह्या सगळ्यातून आपल्याला दिसून येतं की असा विचित्र माणूस असताना देखील परमेश्वर त्याला निवडतो आणि त्याला पाठवतो आणि परमेश्वर त्याचं कार्य पूर्ण करतो। म्हणून आपल्यामध्ये जरी आपण भावनाशील असलो किंवा निर्णया प्रकारच्या भावना आपल्यामध्ये असल्या तर देखील आपण असू समजू नये की मी परमेश्वराच्या कार्यासाठी पात्र नाही किंवा लायक नाही। परमेश्वर आपल्या जीवनाचा फायदा घेऊन त्याचं बळ आपल्याला देऊ शकतो आणि त्याद्वारे आपलं जीवन बदलू शकतो। म्हणजे योनाला अजिबात वाटलं नाही की निनवे शहरातील सगळे लोक प्रायश्चित करतील, राजा सुद्धा प्रायश्चित करेल, परंतु ते झालं केवळ परमेश्वराच्या कृपेने आणि त्याच्या स्पर्शाने। तसं परमेश्वर सगळं काही करू शकतो, त्या परमेश्वराला एक साधन हवं असतं आणि माणूस एक साधन म्हणून तो वापरतो, तसे हे सगळे संदेष्टे साधन होते आणि त्या संदेष्टाने आपल्याला फार मोठा संदेश दिलेला आहे। त्या योनाला धन्यवाद।